तुमच्या सगळ्यांचं वगैरे वगैरे मी या कार्यक्रमात स्वागत करतो. आपला मी साधा माणूस काय बोलणार मी. प्रोटीन प्रस्तुत फुबाई फू कॉमेडीचं आधार कार्ड पावर बाय डाबर बबूल साल्ट टूथपेस्ट वगैरे 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 वगैरे. लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं स्वप्नील जोशी वगैरे 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 आणि अश्विनीजी कासेकर वगैरे वगैरे वगैरे. आणि जोरदार शाळांनी स्वागत करूयात आजही आपल्या सोबत असणाऱ्या सचिनजी पिळगावकर आणि श्रीया पिळगावकर यांचं. आणि जोरदार शाळा झाल्या म्हणजे दोनही फॅमिलीजसाठी सतरंगी आणि अतरंगी. आणि जोरदार शाळा ब्रास बँड साठी वगैरे. क्या बात है. तर लगेचच या धमाकेदार एपिसोडला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की कुणाच्या फॅमिली पासून आज सुरुवात करूयात. जसं सरांचा सिनेमा येणार आहे नवीन एकुलती एक, तशी आमच्याकडे पण ही जोडी एकुलती एकच आहे. झाले तर बहु होतील बहु पण या सम हीच. हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. जोरदार शाळेने आपण स्वागत करूयात अतरंगी फॅमिली मधून हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव. किल्ला ला 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 किल्ले ओ बघायला आलो मी किल्ले ओ. किल्ला ला 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 किल्ले ओ बघायला आलो मी किल्ले ओ. किल्ला ला 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 किल्ले ओ बघायला आलो मी किल्ले ओ. प्रतापगडच्या पायथ्याशी खान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्याची नाही जाणीव शक्तीची त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची ओसीची. करील काही कल्पना युक्तीची ओसीची. करील काही कल्पना युक्तीची होती जी 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 जी. हा कोणालाय काळा म्हणू का. ए अरे उन्हानं सगळे नूडल करपले रे. ए नमस्कार. आजचा दिवस माझ्या आईला गेलं मराठी येत. गाईड पाहिजे का. पियो तो से देना. अरे 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 तो गाईड गाईड सर. क्या आईला सगळ्याच दुपारच्या बातम्या आहेत सर. क्या आपको गाईड चाहिए क्या. मुझको हिंदी थोड़ी थोड़ी आती. हाँ. काम के लिए ये बोल लेता हूँ असं म्हणून अख्खा निबंध म्हणला. मुझे हिंदी नाही आती थोड़ी थोड़ी बोल लेता हूँ. आईला गोंधूनच घेतलंय छातावर. इंग्लिश इंग्लिश बुचुकू. हे कुठं गोंधून घेतलंयस. सर डू यू वॉन्ट द गाईड्स टू वॉचेस द किल्लाज अँड द आसपास द ग्रोसरी. ग्रोसरी ट्री 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 अँड ट्री ट्री ग्रीनरी ग्रीनरी. तेच ते. डू यू वॉन्ट टू वॉचेस द आसपास द ग्रोसरी अँड द इतिहास ऑफ द किल्लाज ऑफ द प्रतापगड. हापूस आंब. काय हापूस आंब म्हणजे बघायचंय. बघायचंय ना तुम्हाला इतिहास सांगू. तोतापुरी. आंब्यावरून तोतापुरीवर आला मला काही कळतच नाही याचा. सर नेम व्हॉट युअर. क्रिस्टोफर गोडांबे. गोडांबे आपलंच आहे जवळजवळ. तिकडे जाऊन फक्त थोडा करापला आहे. क्रिस्टोफर गोडांबे. गोडांबे सर डू यू वॉन्ट टू नो द हिस्ट्री ऑफ किल्ले प्रतापगड. प्रतापगड. हा प्रतापगड. सर इन इसवी सन 1637 च्या आसपास व्हेन छत्रपती शिवाजी महाराज वॉज इन पुणे. छत्रपती शिवाजी महाराज 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 महाराज. आज तुम्हाला वेगळाच मुजरा मिळालेला आहे. गोडांबे आलेले आहेत गोड समजून घ्या तुम्ही. तर इतिहास व्हेन छत्रपती शिवाजी महाराज वॉज इन पुणे ही वॉज चिंतित. चिंतित की बाबा हाऊ टू फटको फाय आदिलशाही. ते बघ रप्पा.
हाउ टू फटको फाइदिस आदिलशाही बिकॉज दैट रास्कल आदिलशाही जाम फुदफुदिंग जाम फुदफुदिंग वेन टू कैच शिवाजी वेन टू कैच शिवाजी जाम फुदफुदिंग आदिलशाही बट महाराज वेरी डोकेबाज डोकेबाज व्हेरी व्हेरी इंटेलिजेंट एंड अ ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर नाही हे कुठं हातापायावर नाही गोंदून घेतलंय हे प्रत्येक मराठी माणसानं आपल्या छाताडावर गोंदून घेतलंय तर शिवाजी महाराज व्हेरी चिंतित व्हॉट टू डू ऑफ द आदिलशाही अँड आदिलशाही व्हेरी चाबरटॉम पाठा विकेट हा नो टर्न आदिलशाही स्ट्रॉंग सो व्हॉट महाराज डीड वन आयडिया महाराज डीड की फ्रॉम पुणे ही केम टू प्रतापगड फॉर गनिमी कावा सगळं मराठी येतं तरी माझ्याशी असं काय बोलतोय काय कळत नाही बाबा गनिमी काव बोल हा अरे व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टेक्निक उदाहरण उदाहरण गनिमी कावा इज वेन यू क्लाइम द ट्री टू गेट हापूस आय टेक करवत ना अख्खं झाडच कापूस यू फॉल डाऊन नो आंबा नो मुरांबा नो गोळांबा गनिमी कावा महाराज हुशारंब हुशारंब मग हुशारच होते की आणि काय झालं आता हा कोण आदिलशाह व्हेरी स्ट्रॉंग पॉवरफुल मॅन हा व्हेरी पॉवरफुल ही हॅड वन हार्ड हिटर हार्ड हिटर अब्दुल खान अब्दुल खान यू डोंट नो अब्दुल खान अब्दुल खान अब्दुल खान जस्ट लाईक क्रिस गेल Coming to Pune and hitting Pune. Danadan, Danadan, Danadan. Arava, Tirva on Pune. Just like Abdul Khan. Pune chi ekdam Danadan. He hitting Danadan. And all Pune thrithering, glorifying. Then what he did, he came from Pune to Pratapgad. Chris Gayl, Pratapgad. अरे अब्दुल खान अब्दुल खान अब्दुल खान अब्दुल खान केम टू प्रतापगड अँड ईमेल्ड शिवाजी महाराज ईमेल खोटा बोलांबू आयला सगळ्याच्या मागे गू आणि बोल आवतोय हा आणि बाकी सगळं मराठीच बोलतोय हो अरे ईमेल ईमेल ही सेंड द धिप्पाड मेल टू शिवाजी हा ही मॅन अँड सेड कॉम्प्रोमाइज What Shivaji Maharaj did, he said, okay, we will do Taho at the Paitha Pratapgad. Taho. Taho. Taho, Taho. Taho. Deal. Deal, deal, deal. What Maharaj said, you no kill, I no kill. Abdul Bharto tuza bill. Taho. 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 Paitha. 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 This is Matha. This is the total killa. This is the Paitha. 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 The basement of Pratapgad. So Abdul came big in height. Maharaj came big in height with brain. That is important. What Abdul said, Shivaji, I want to Alingano. Alingano. Alingano, Shivaji, I want to Alingano. Ayla, yacha gawat Alingano hi Shivi hai. नाही बरोबर शब्दच तसा आहे आलिंगानो बरोबर वाटू शकते एखाद्याला बरोबर आहे बट अब्दुल सेड आलिंगानो आलिंगानो हगिंगो हगिंगो नाही तसं पाहिलं तर महाराजांना पाहून अब्दुल हगिंगो खर तर तसंच झालं होतं बट ही सेड आलिंगानो अँड दे केम क्लोज अँड अब्दुल करकरी असं घच्चा असं वाट महाराज दीड महाराज रिमूड वाघ नख वाघ नख नख कळलं नाही मला आई सगळं मराठी बोलतोय पण माझ्याशी असं का बोलतोय काही कळत नाही बाबा अरे वाघ नख द नेल ऑफ टायगर टायगर नेल ऑफ टायगर टुकिंग टू स्टमक अँड रिमूविंग द कोथा कोटलं अरे कोटला हितला असं काय करतो खच्चा कोथा ऑल केबल्स कमिंग आउट ऑल केबल्स कमिंग आउट केबल लॉस्ट नो सेट ऑफ मेडिकल बॉक्स अब्दुल अब्दुल डेड दॅट वॉज शिवाजी महाराज अँड हिज ब्रेन डोकेबाज होते पण धिस इज द इतिहास हा सगळा इतिहास झाला नाव अबाउट दिस किल्ला प्रतापगड
Do you know what is that? Buruj, buruj. You can't say it. अरे काला हाईज म्हणून आग्रा सारखं बोलशील काय बुरुज करंबू दिस इज माथा मत दिस इज टोटल किल्ला दिस इज पायत दिस गोलसर भाग इज बुरुज बुरुजोंबू कशालंबू कशलंबू टू सी व्हाट इज कमिंग व्हाट इज गोइंग हु इज देयर हु इज हियर वॉचिंग वॉचिंग हां सो टू सी बट नाउअडेज हो ऑल तरुण तरुण मंडळी कमिंग डू लव अरे ए मराठीतलं सगळं मराठीतलं कसं काय लक्षात येतं डू लव किसिंग किसिंग हां अरे ज्या जागेसाठी इथं रक्त सांडलं माणसानं त्या जागेत रक्त आतेपर्यंत प्रेम करतात हे लोक आणि काय अवस्था करून ठेवली आहे किल्ल्याची जिकडे तिकडे बुरुजांवर सगळ्या दगडांवर काय काय लिहून ठेवले बदाम बान पिंकी लव्ज रवी राकेश लव मीनाक्षी ते बघ छगन लव बबन सगळी घाण करून टाकली खडुंबो घानांबो नाही नाही आपला किल्ला आहे तो स्वच्छ राहावा सुंदर राहावा असं कसं कुणाला काही वाटत नाही डू यू नो व्हॉट इज दॅट तुकुल काय म्हणला तुकुल दॅट इज तटबंदी तटबंदी सराउंडिंग ऑफ द किल्ला हो हा बट ऑल ढासळींग ढासळींग नॉट ओनली द फोर्ट होल महाराष्ट्र तटबंदी ढासळींग व्हॉट टू से कुणीच लक्ष देत नाही त्याच्याकडे सगळं भंगार करून टाकलेलं आहे किल्ल्याची अवस्था All Ardhan people come here. Who? Drink, drink. Drink, drink. Te tring, tring asto. Drink, drink. Beudamba haram khurambo salambo. Sagra kachara karun thevta tikade darucha batlya bag kiti padle. Kachara bag kiti padlay. Plastic baga. Daltimo, daltimo. Nahi, nahi, nahi. Dosh amchach ahe. We internally dirty na. That's why all externally dirty. Very simple. Who you? Who you? Who you? Come. ही काय आहे गुहा आहे गुहा मी राहतो इथं हो रोज सकाळी उठतो झाडू घेतो आणि अख्खा किल्ला झाडून काढतो हजारो लाखो लोक येतात किल्ल्यावर बघतात असं सगळा किल्ला घाण करून जातात आणि त्यात पण महाराजांचं असं गुणगान गाऊन जातात पण खूप तुझ्यासारखी अशी माणसं येतात जे किल्ला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात गुड आज पीपल नो रश नो रश आय एम सिंगल सिंगल आज कोणी येत नाही हो कारण आज अमावस्या आहे अमावस्या ऑल डेड पीपल कम अलाइव इजी किल्ला अँड आय एम नॉट अलाइव आय एम डेड इजी गुल्ला को आए बेटी वाचे इजी गुल्ला को आए बेटी वाचे डू यू वांट टू नो हु आई एम आय एम जीवा महाला महाराजांचा लढाईत इथंच मेलो मी आय एम जीवा महाला हो टेकिंग केअर ऑफ किल्ला हो ते बघ काय समोर कर इकडे काय समोर बाग कर शिवाजी महाराजांचं देऊळ आहे 400 वर्षांपूर्वी दर अमावस्येला महाराज इथं यायचे शेवटचे आले तेव्हा म्हणाले जीवा काळजी करू नकोस इतिहासाला लोक इसरले तर इतिहास लोकांना इसराल असं म्हणाले गेले निघून आले नाहीत परत मी वाट पाहतोय त्यांची येतील कधीतरी ते मला असं वाटतंय नाही त्यांनी यायलाच पाहिजे त्याशिवाय कसं चालेल मी वाट पाहतोय ना त्यांची इथं जीव जीव ही विल नॉट कम बॅक काय बोलतोस इन हिज टाइम ही ओनली वेंट अहेड ही विल नॉट कम बॅक आय विल हेल्प यू आय विल स्टार्ट क्लिनिंग इट फ्रॉम मी बघा महाराज बाहेरच्यांना कळू लागलं आपल्याला कधी कळणार या मंचाकडनं जी मूळ अपेक्षा आहे लोकांची जी आहे की आम्हाला हसवलं पाहिजे ह्याला तडा न जाऊ देता एक अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय
आज आपल्या समोर मांडलेला आहे. सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आम्हाला हा अवेअरनेस पुन्हा एकदा दिल्याबद्दल आणि या मंचाच्या द्वारे पुन्हा एकदा आमच्या मनात ते सगळं जागृत केल्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक आभार. गॉड ब्लेस बोथ. अश्विनी मॅम ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट, म्हणजे ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही. हसत 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 तुम्ही अशी नाजधूस करणारे आणि अशी कचरा करणाऱ्या लोकांना एक चपराक सुद्धा लावलेत आणि त्याबरोबर एक प्यारसे संदेश भी दिया आहे की नका करू तसं, बरं का? शिवाजी महाराज येणार आहेत परत आणि आय बिलीव्ह दॅट. थँक्यू सो मच फॉर लव्हली ऍक्ट. क्या बात है, क्या बात है, क्या बात. होळूयात आपले पाहुणे सचिनजी पिळगावकर यांच्याकडे. मला आठवतं की ऑपेरा हाऊसच्या समोर जेव्हा पृथ्वी थिएटर चालायचं ऑपेरा हाऊसमध्ये, त्याच्या समोर राज कपूर यांची भेट कवी शैलेंद्रशी झाली होती. शैलेंद्रजी तेव्हा स्ट्रीट प्लेस करायचे आणि त्या एका स्ट्रीट प्ले मध्ये शैलेंद्रजी दोन लाईन्स म्हणून गेले की भगत सिंग तुम कभी ना लेना काया भारतवासी की, भगत सिंग तुम कभी ना लेना काया भारतवासी की, इस युग में भी तुम जैसों को सजा मिलेगी फांसी. तर स्ट्रीट प्लेस मध्ये ती ताकद होती आणि आज तुम्ही दोघांनी ती ताकद पुन्हा या मंचावर निर्माण केलेली आहे, आणलेली आहे तुमच्या स्वतःच्या टॅलेंटमुळे. ब्रिलियंट. थँक्यू थँक्यू. स्वप्नील सर किती वेळ ब्लास्ट. दर्शन या ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ब्रिलियंट आयडियासाठी थँक्यू. अकरा म्हणजे 22 गुण तुम्हाला मिळतात, क्या बात आहे. आणि आता बघूया की अश्विनी मॅम त्यांच्या फॅमिलीतून कुणाला उतरवत आहेत. अंशुमन आणि लीना. हो, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून अंशुमन विचारे आणि लीना भागवत. सारा जमाना हसीनों का दीवाना, जमाना कहे क्यों बुरा है दिल लगाना. अंगावर लाईटिंग नसले, कपडे घातले नसले, तर गावात लय दिवे लावले असणे. आज खुश तो बहुत होंगे तुम. आज मेरी माँ ने मेरे कुं पे लात मार के मेरे को घर से बाहर निकाल दिया. कभी मैं उस आंगन में कदम नहीं रखूंगा, इसलिए मैं मेरे बहन के घर में आ गया. ताई, ए, ताई, ए, आवाज ऐकल जात नाही काय. मेरी चाहने वाले मेरे को दगड़ नहीं, बंटी बोलते कॉल मी बंटी ताई. अरे ए मखण्या, तू ते चाहने वाले गेले टिपरीत नी, तू गेला खड्ड्यात, इथे कशाला मरायला आहे. अरे आता तो बोलू याद आ रही है म्हणून. माझ्या उदासीचं कारण वेगळं आहे. काय आहे तुझ्या उदासीचं कारण? आज या ठिकाणी सर्जराव आपल्यात नाही. सर्जराव गेले, सर्जराव गेले, माझी उधारी वाचली. बजा ए काय वाजवतो. सर्जीराव गेले, बजाव. अरे सर्जीराव गेले म्हणजे परलोकी नाही रे, माझे सर्जीराव दुबईला गेलेत. दुबईला? दुबईला. कोणी घेतलं तरी तिकडे विकसित तंत्रज्ञान शिकवायला पाठवलंय साहेबांनी. आणि मला काय बोलले सर्जीराव, काय काय येताना आज या ठिकाणी तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आणतो. काय आणणार आहे वाढदिवसाचं गिफ्ट? माझे सर्जीराव माझ्यासाठी जिनत आणणार आहे, जिनत. गिफ्ट तुझ्यासाठी आणणार आहे की स्वतःसाठी आणणार आहे? अरे मखण्या, जिनत म्हणजे सवत नाही, जिनत नावाची कोंबडी आहे. सर्जीराव बोलले तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून देतो. काय झालं काय तुला हे समजा खरं वाटलं? एवढी भोळी आहेस तू, केवढी भोळी आहेस तू. अगं जिनत नावाची कोंबडी नाही, जिनत नावाची बाई आणणार आहे तो सर्जीराव. मग
त्या दिनाचा पोर होणार, सर्जराव एकाची धा करणार, धाची वीस होणार, अख्खी टीम तयार करणार, मग तुला करून बाहेर हाकलणार, मग ताई तू निराधार होणार, तुला कोण कुत्रा विचारणार नाही, पण ह्यो कुत्रा ह्यो भाऊ तुझा आधार कार्ड होणार आहे. अरे मसण्या रेशनिंग कार्डावर अजून आईनं नाव नाही लिहिलेलं आणि तू कसला मला आधार देणार. नाही नाही माझं सर्जराव असलं नाही काही बाई सांगू नको. सर्जरावाचं लई प्रेम आहे माझ्यावर, कुणाला बी विचार, मी जरा दिसलं नाही ना की इद्या इद्या करून ओरडत असतात माझ्या नावान. इद्या? हा. पर तुझं नाव तर इमल आहे ना. व सर्जराव मला प्रेमानं विद्या बालन म्हणतात. विद्या बालन नाही विद्या फर्नांडिस बोलला असेल. तुझ्यासमोर बोलला म्हणतात विद्या बालन केलं असेल. अगं ताई सर्जरावर तुझ्या आयुष्याचा पार डर्टी पिक्चर केला गाव. विद्या फर्नांडिस कोण? विद्या फर्नांडिस गावच्या खालच्या आयतीचा गुत्ता आहे. या बया गुत्ता कसला? मुंजीचा सामानी कायचा गुत्ता कसला असतो? अग दारूचा गुट्टा कटा कटा कटा. म्हणजे माझे सर्जराव दारू पितात? अगं नुसते दारू पित नाही, दोन पेक मध्ये खलास. काय पण सांगायलाय. अगं खरंच सर्जराव तुमचे 700 रुपये तुम्ही परत घ्या. पण माझ्या ताईला मी आता जास्त अंधारात नाही ठेवू शकत. एक मिनिट एक मिनिट, 700 रुपये कसले? तोंडबंद ठेवायच्या आड्ड्यावर दिले होते. आड्ड्यावर? कसले? जुगाराच्या आड्ड्यावर. सर्जराव जुगार खेळतात? अगं नुसते जुगार खेळत नाही तर जुगारात हरत्या. सर्जराव घरातले पैसे घेऊन जातात, जुगार खेळतात, जुगारात हरतात. तुला कसं कळलं? मी तिकडच होतो. मी इकडे होतो. मी गेलो होतो मारुतीवर हार घालायला आणि हे बसले ते जुगार खेळायला. अगं तुला सांगतो एकावर 5 फ्री असल्यासारखे गेम हरत होते भाऊजी. पैसे संपले, लोकांनी घेरला, मी गेलो म्हणले हे मारायचं नाही मारायचं नाही. म्हणजे सर्जरावांना भर रस्त्यात लोकांनी धुतलं. मला धुतला? तुला का बाबा? सेटलमेंट साठी मध्ये गेलो म्हणून मला धुतला. म्हणे मारू नका, माझ्या बहिणीचं कुकू आहे ते, रांड्याच्याने माझा पार मळवड भरला. माझा विश्वास नाही बसत. अरे तुला माहितीये का त्यांचं लई जीव आहे माझ्यावर, रात्याला रोज येताना माझ्यासाठी गजरा आणतात. ह्यो सर्जराव तिथला गजरा इथं आणतात. तिथला म्हणजे? अग सर्जराव हा तसल्या ठिकाणी जात्यात. कसल्या? अग ये तसल्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी जातात ते? या रावजी याचं दोनदा वन्स मोर घेऊन झालंय त्यांचं, दुसरं काय आहो बाबा. मग कसला पोस्टर मध्ये नाचतोय बघ. अरे नाही रे पोस्टर आहे ते, तिथं कसं नाचल कुठं वाटतंय पुण्यांदा बघ. आहो आबा कसला चाचपणा करतोय बघ. आहो आबा जरा सरकून बसा की नीट, जरा सरकून बसा की नीट, तुमच्या बाजूची माझी सीट, तुमच्या बाजूची माझी सीट, तुमच्या बाजूची माझी सीट. अहो आबा बाजूची माझी सीट. आता सर्जरावांनी एस टी स्टँड वरून गजरा आणला तर त्यांचं काय चुकलं सांग बर. दुसरा बी मोडू का पाहिजे? तुला डेपो दुरुस्त दौडा पाहिजे. एस टी स्टँड नाही मग कसल्या ठिकाणी जातात ते? कोठ्यावर. कुठं? कोठ्यावर. तुला तर समजत माहिती आहे. आता काय राहिलं सांगायचं? आता त्या ठिकाणी मला गाडीची बी अक्कल नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. माझ्या सर्जराव दारू पितात, जुगार खेळतात. मसण्या हे समजत तुला माहित होत ना, मग मला आधी का नाही सांगितलं? फार माझ्या संसारात बिपापडपर्यंत कशाला मेला होता. मला लय पश्चाताप होतोय.
पर मैं तुझा सोबत राहणार, यो भाऊ तुझा सोबत राहणार, सौगंध है मुझे उस राखी की जो तूने बचपन में मेरे हाथ पे बांधी थी। त्या राखी में गड़ा बड़ा तमाशा, केवड़ा मोटा ना है द्वारा सर जरा असं बिनबुडाचं असतं असं मला माहित असतं ना, तर त्याचा जीवच घेतला असता। मला असं वाटत होतं माझ्या बापानं धान्या वाघाशी सोयरीक जोडली आहे माझी। मला भी अरे माकडे रे, दोन पेट मध्ये डाऊन होतोय वांगर माझा, बाहेर लोकांना काय तोंड दाखव होता। राज्याला असा झिंगत यायचा मला वाटायचं, पठ्ठ्यानं दीड खांबा तरी रिचवला असेल। एक मध्ये डाऊन होत इन्सर्ट रे माझा इन्सर्ट केला। पण काय रे इकडे इकडे घाबरू नका, इकडे काय बोलतोय तू, मला सांग कुणाकडे जायचं तर जुगार खेळायला। बोल की बाबू, बाबू कडे बाबू कुठं आहे? बाबूच्या आसपास तुमच्यापैकी एक जरी माणूस दिसला ना तरी मुर्दा गाडीन मी त्याचा। बाबूला सांगायचं उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसायचं आमच्या सर्जरावा बरोबर, स्पेशल ट्युशन लावायच्या, जुगारात हरला नाही पाहिजे। रात्री 12 वाजता कंबरडात लाथ घालून उठवला ना तरी 3 इक्के काढता आले पाहिजे सर्जरावा। काही काय झालंय का तुला? 3 वर्ष एका बाईकडे, अरे काय अक्कल बिक्कल आहे की नाही? कसा बघा कसं देखणार राजबिंडा सर्जेराव माझा, मला वाटलं होतं यवाना 12 गावचा सुभेदार झाला असेल। मरतो एका लढाई वर करतोय बुरुज दाचवतोय, घासभर भूक चालते। पण बाहेर मटण कसं दाबून खाता आलं पाहिजे एवढं पण कळत नाही याला। अगं काय येणार बोलते तू, चल माझ्या बरोबर आताच्या आता चल, आपण त्या तिघांकडे जाऊ, त्या तिघांना असा सर्जेराव वाटून देऊ सकाळ दुपार संध्याकाळ, त्यांना सांगू शिकवा त्याला असा एकदम वेगळा माणूस दिसला पाहिजे मला। ताई आपण भाऊजीना समजावू, एक काम करतो का नाही तर दुसरी सोयरीक बघतो का? अगं काय चांगला संसार उधळ्या निघालीस तू, चांगला संसार हा असला? ए ताई मी खोटं बोललो, मला इथं राहायचं होतं म्हणून मी सांगितलं भाऊजींचं असं आहे तसं आहे। भाऊजी तुझ्या लय जीव आहे, ए मला वाटलं भाऊजी तुला असा पाहिजे, पण तो तसा निघाला। पाहिजे बरोबर आहे, राजकारणात येताना सर्जेरावांनी सांगितलं होतं विमे आज या ठिकाणी पहिले विरोधक ओळख, आणि मतल्या तू लहानपणापासून माझा विरोधक आहेस, एकाच किटपुरता आलाय ना तेवढं करायचं निघायचं। माझ्या सर्जेरावाच्या मध्ये आलास तर याद राख, चल उचल उचल गाठ ओढून हो बार हो बार। सख्या बहिणीने मान फिरवली, आता मावस बहिणीशिवाय पर्याय नाही। सुप्रिया ताई नाही, तुला माहिती का भाऊजी कुठे गेले? वा वा। आणि आमदार सर्जेराव आज या ठिकाणी नाही आहेत, त्यांची आठवण काढत काढत हे स्किट आपण केलेलं आहे, तर बघूयात आज या ठिकाणी हे कसं वाटलं परीक्षकांना। ए कमेंट्स नंतर आधी सांगा मागणं ते हलवत कोण होत? या या बाहेर या बाहेर या। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। प्रकाश जाधव आपल्या ईव्हीपीएल मध्ये आहेत आणि त्यांनी खूप मदत केली। वा प्रकाश जी, गॉड ब्लेस यू, ऍब्सोल्युटली स्प्लेंडेड परफॉर्मन्स। अंशु तू एक एपिसोड साठी आलायस, आज ऋषाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तू ती जागा फिल केलीस, त्याबद्दल तुझं विशेष कौतुक। आणि लीना फार मऊज आणली तुम्ही, अत्यंत क्लीन, वेल रिहर्स्ड ऍक्ट, क्लीन, कुठेही ओव्हरलॅपिंग नाही, की ऍब्सोल्युटली पैसा वसूल परफॉर्मन्स, गॉड ब्लेस बोथ। अश्विनी मॅम, सर्जेराव आणि इमल यांच्या फॅमिलीमध्ये आता सालेसाहेब आप भी जुड गए, प्रचंड 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 आम्ही हसत होतो तुमचा त्याच्याबरोबर जो सपोर्ट होता, वेल रिहर्स्ड ऍक्ट इट वॉज, वाय इट इज वेल रिहर्स्ड, कारण बरोबर सर्जेराव तेव्हा चालायला लागले जेव्हा तुमचा नाच सुरू झाला। ब्रिलियंट दॅट डान्स वॉज, थँक्यू सो मच फॉर अ लवली ऍक्ट, थँक्यू। वाह वाह, श्रियाला विचारूया तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला? साहेब लवकर परत या, हे वाचूनच मला कळलं होतं की धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे आणि तसंच झालं, मस्त, खूप मजा आली। क्या बात है, आणि बघूया की किती गुण मिळतात स्वप्नीला। हो गुण गुण देऊच आहे, पण त्याच्या आधी या होल्डिंगची आयडिया कोणाची आहे? सचिन गोस्वामी। एकदा एकदा सचिन सरांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे, आणि त्यावर त्यावर जे 4 शुभेच्छुक आहेत भाऊ कदम, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे। निलेश प्लीज वाचून दाखव आम्हाला। शुभेच्छुक आहेत भाऊ कदम, अध्यक्ष दूध संघ, कुशल बद्री केय,
पंचायत समिति सदस्य हेमांगी कवी महिला आघाड़ी अध्यक्ष हेमंत ढोबे स्थायी समिति अध्यक्ष साहेब लवकर परत या आणि ऋषिकेश जोशीचा इतका कलात्मक फोटो मी आधी कधीच कुठेच पाहिलेला नाही प्लीज हा फ्लेक ऋषाच्या घरी पाठवा एंड हियर्स टू द टू ऑफ यू थैंक यू राडे दा आणि अश्विनी मॅम झकास एंड आई वुड लाइक टू गिव अ ब्लास्ट क्या बात है साढ़े एकवीस गुण तुम्हारा मिला जोरदार खेला पाजे जोड़ी आता बहुत कि अतरंगी फैमिली मधुन को वोद्दू अतरंगी फैमिली वोद्दू मंगेश एंड दिगंबर फ्रॉम सतरंगी फैमिली अन्ना ही फैमिली संपली आता हा फैमिली तुन येणार आहेत असं आमच्या मॅडमचं म्हणणं याचा अर्थ सतरंगी म्हणून आता येणार आहेत मंगेश आणि दिगंबर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून मंगेश देसाई आणि दिगंबर नाईक बोली मार भेजे में भेज जोर करता है भेज का सुनेगा तो मरेगा कल्लू मामा कल्लू मामा कल्लू मामा कल्लू आपला कल्ला काय म्हणजे तुमका वाटला असाल मी आता मालवणी आतंकवादी करतलाय पण नाही मी तालिबानी आतंकवादी करतलाय ह्याच्यासाठी आमच्या मालवणीत एक म्हणा यवाजला साधा तर दळीदार की त्याग बाधा तर आता तालिबानी ऍक्टिंग सुरू खलबला आम्ही इथे आतंकवादी प्रशिक्षण सुरू केलंय प्रचंड असा प्रतिसाद आलाय फेसबुकवर लाईक्स येत आहेत बाईक्स येत आहेत नाईक्स येत आहेत मध्यमरी बायकांचे फोन येत आहेत टीव्ही वरचे कुकरी शो बंद करा आणि हे शो सुरू करा कारण आम्ही काय बनवायचं हे शिकलोय पण आता आम्हाला कसं जगायचं हे शिकायचंय अलबला सलबला गलबला आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ नमस्ते मानुष मेरा सबकी खबर रखता हूँ आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ नमस्ते मानुष मेरा क्या नमस्ते मानुष मेरा क्या नमस्ते मानुष मेरा अरे क्या कसा माणूस आहे हा किती वेळा सांगावं लागतं तुला नाम ससा माणूस आहे मेरा मतलब ससा माणूस ससा ससा सर्वसामान्य माणूस वो क्या होता है वो माणूस हीच होता है लेकिन ससे जैसा होता है मऊ नहीं आगाऊ आगाऊ विचार करने वाला मध्यम वर्गीय माणूस पहिले विचार करता है जिंदगी का वो माणूस है मैं लेकिन तुम इधर क्यों आया इधर क्यों आया इधर प्रशिक्षण लेने को आया अगर तुमको यहाँ प्रशिक्षण लेना है तो मी तुझे काही प्रश्न विचारेन त्याची उत्तर द्यावी लागतील विचारा ना काय मी मध्यम वर्गीय आम्हाला प्रश्न ऐकायची सवय विचारायची नाही विचारा या प्रशिक्षणाची तुम्हाला कोणी माहिती दिली अर्धांगिनी या अर्धांगिनी क्या होता है अर्धांगिनी हाफ बॉडी उधर क्षिती का हाफ बॉडी असं मधून जर कापलं तर काय होणार डेड बॉडी अरे डेड बॉडी नाही हमारे में कैसा रहता है एक नवरा रहता है एक बायको रहती है तो बायको है ना वो अर्धांगिनी रहती है तुम्हारे में एक बायको रहती है हमारे में तो चार चार बायको रहते हैं अरे बापरे मग तुमचा तर बर्थडे केक होणार वाईफ हमारे पास तो सिर्फ नाइफ है हाँ तुम्हारे पास नाइफ हमारे पास वाइफ दोगांची धार सारखी समझा हाँ। लेकिन तुम इधर आया क्यों वो उसने मेरे को बोला कि बाजू में कुछ प्रशिक्षण चल रहा है तुम जाके लेके आओ प्रशिक्षण म्हणून मी चौकशी करायला इकडे आलो इकडे येण्यासाठी काय काय आणावं लागेल दोन बंदुका एक छोटी एक मोठी आणि घालायला गोळ्या आणि अंगात घालायला या काय अंगातच घालायला गोळ्या एवढ्याने फक्त बेंबी झाकणार अरे कपडे भी पहनने पडते है कपडे भी पहनने पडते तुम्हारा सरनेम काले है तुम काले पहनो नहीं मेरा सरनेम नाडकर्णी अभी नाडकर्णी कलर के कपड़े मैं कहां से लाऊं
तुम एक काम करो, हाँ तुम काले कपड़े पहनो, नहीं तो सरनेम चेंज करो और काले करो, नहीं तो मुंह काले करो। लाहौल बिना कुवत, वो बिना कुवत नहीं विला कुवत है, तुझी कुवत नहीं मन बोलो बिना कुवत। नहीं नहीं पण मला ना प्रशिक्षण घ्यायचं आहे, मला सांगा तुम्ही आम्हाला काय काय देणार, काय काय पुरवणार? आम्ही तुम्हाला फक्त जेवण देणार, पाणी तुम्हाला आणावं लागणार। पाणी आम्हाला आणावं लागणार? हा अन्याय आहे, अन्याय रे, अन्याय रे, आम्ही पाणी अन्याय रे, आमचं ठरलेलं आहे। पण मला सांगा तुम्ही पाणी का नाही देणार, तुमच्याकडे नळ नाही का? आमच्याकडे नळ आहे पण दमयंती नाही। अरे बाप रे, विनोदाचा दहशतवाद इथे पण पोहोचला वाटतं। अरे वैसा नहीं, एक बार हमने ऐसा फ्री में पानी दिया था, सगळी लोक इथच आंघोळीला आली, धुनी धुवायला लागली, कपडे धुवायला लागली, आमच्या सगळ्या बंदुका भिजल्या, काही बायकांनी तर रणगाड्यांवरती कपडे वाळत घातले। ये देखो मैंने चार रणगाड़ा लाया था, एक बाई ने क्या किया, एक रणगाड़े के टोक को अपने साड़ी का टोक बांधा, दूसरा टोक दूसरे रणगाड़े के टोक को बांधा। मैंने सोचा रणगाड़ा गया किधर, साड़ी ऊपर करके देखा तो रणगाड़ा नीचे गाड़ा। ये तो कुछ नहीं, एक बार मैं दोपहर को सोया था, आंखें उगड़ के देखा तो बच्चे लोग है ना, गोटिया गोटिया नहीं गोलिया गोलिया खेल रहे थे। तो एक बच्चे ने मेरे को पूछा, अंकल कुटली मारू डावी का उजवी? बोला ए क्यों मार रहा है? ये तो कुछ नहीं, एकान तो तापाच्या गोळ्या म्हणून दोन गोळ्या पाण्याबरोबर घेतल्या, फुटली नाही फाटली, आतडी आतडी, आतमध्ये दारू, गोळीची दारू फाटली। दारू वाईट, दारू वाईट, दारू वाईट, दारू मुळे बॅलन्स पण जातो आणि बँक बॅलन्स पण जातो आणि बाकी घरची कटकट वेगळी। आणि मेरे बारे में भी वैसाच आहे, आता दिनभर माणूस माणसं मारके आएगा तो मेरी बीबी दोन पेग भी मारने को नहीं देती। तुमच्या लक्षात आलं का, जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आतंकवाद नाहीये, बायकोचा आतंकवाद आहे। खलबला खलबला खलबला, बापरे पण तुम्ही इथे काय ट्रेनिंग घेणार, आपण ट्रेनिंग सुरू करूया, ट्रेनिंग पहिलं रनिंग, एक साथ रनिंग सुरू कर, रनिंग सुरू कर। अशी ऑर्डर देऊन कोणी रनिंग करणार नाही आमच्यात, आमच्याकडे वेगळी ऑर्डर। काय ऑर्डर आहे? मध्यम वर्गात वेगळी ऑर्डर। बस आली, परेल बस आली, परेल परेल अशा दोन दोन तीन तीन बस जातात, मग शेवटी एखादी बस मिळते की आम्ही पकडतो। समोर कंडक्टर, सुट्टा है? नहीं है। चल नीचे उतर। तुम्हारे पास है? नहीं। चल नीचे उतर। नहीं, लेकिन आतंकवादी बनने के लिए मारामारी करना जरूरी है। अरे होते तर आमच्या पाचवीलाच बुजलेलं आहे। कशी काय समजा, समजा ही सगळी ट्रेन मोठी लोकल, अरे बाप रे गच्च भरलेली ट्रेन बघा ना, माणसांनी गच्च भरलेली, याचं कसं तर तुला घुसायचंय, घुसायचंय, पण यात आपण घुसणार कसं? कसं? हा कसंही स्क्रिप्ट असलं तरी 10 मार्क मिळवण्यासाठी आपण जी मरमर करतो तसं। सीधा खड़े रे, रे सीधा खड़े रहे ना, धक्का काय को मार रहा भाई साहब? बोरली है क्या? बोरली क्या? बोरली ये कौन सा ट्रेन है? विरार फास्ट। तेरे किधर जाने का है? बोरली। ये गाड़ी में काय को चढ़िया? क्या हुआ? बोरली को है ना बहुत गाड़िया, लेकिन मेरे को बोरली उतरने का है। अभी विरार उतरने का, वापस बोरली आने का? मेरे को उतरने का, चल बाजू चल, जा फिर चल निकल, जा जा सब बंटी, इसको बोरली उतरने का। अरे मारता काय को, मारने का? जाना जाना, मारता क्यों है तू? जाना। ए मेरे को उतरने का बोरली, वापस चढ़ेगा गाड़ी में? नहीं चढ़ेगा। चढ़ने का नहीं? नहीं चढ़ेगा। निकाल तू मेरे बोरली गाड़ी में, आ तेरे को देखता हूँ। जिसको बोलते हैं गिरे तो भी टांग ऊपर। लाहौल बिना कुवत, हाँ डेंजर है सब, डेंजर है। सरहद में घुसना आसान है लेकिन विरार फास में घुसना आसान नहीं है। मैंने हमारा यही कहना है, तुम्ही इकड़े या, आमच्या राडे घाला, आमच्या लोकला उडवा, आमचं काही घेणदेण नाही, आमचं काही वाद नाही, पण आमचा सगळ्यात महत्त्वाचा वाद आहे आमच्या आमच्या फास्ट विरार गाडीमध्ये बोरिवली वाल्यांना चढायचं नाही। अच्छा ठीक है ठीक है, अभी हथियार का ट्रेनिंग, ट्रेनिंग ये लो बंदूक, ये बंदूक है, गोली मारो। गोली मारने की? मारने का गोली। टारगेट बोलो ना, टारगेट। टारगेट क्या होता है?
ऐसा कैसे मैं बोलूं? हाँ? अरे हम मध्यम वर्ग के आदमी हैं, टारगेट चाहिए टारगेट। ऐसा ईएमआई भरने का टारगेट, फ्रिज लेने का है 2 साल का टारगेट, ऐसा ईएमआई गाड़ी लेने की 4 साल का टारगेट, घर लेने का है 15 साल का टारगेट। अब ये पैंट लिया, इसका क्या टारगेट? नहीं नहीं, ये गेट में फटके टार हो गए। टारगेट गिर करो, मार 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 मारो, वो सामने काला रंग दिखता है उधर मार, इधर उधर मत मार, मार कटेंगे, इधर मार, क्या मारने का किधर है? इधर सामने, हे समोर, हे समोर, ये उड़े कौन कष्ट घेते? अरे क्या कर रहे तू? अरे मध्यम वर्गीय मानुष है मैं, इतने कष्ट लेने के नहीं रहते। अच्छा ठीक है, अभी बॉम्ब देता हूँ, ये ले दो बॉम्ब, एक तेरे पास एक मेरे पास, ये दो, इसको पिन होता है। हाँ मालूम है मेरे को, बोरीवली का 92 है। अरे वो पिन कोड नहीं, पिन होता है पिन, वो दांत से ऐसा निकालना होता है, यानी अक्का मोहल्ला उड़ू सकतो, अंदाज चुकला तर मोहल्ला पण उड़ू सकतो। ये देख मैंने पिन निकाला, अभी मैं फेंक रहा हूँ, देखा, कान बंद कर, कान बंद कर, देख धमाका, बाप मंग्या साला काय नसीब आहे आपलं, काय झालं, पंच तर फुटत नाही तर बॉम्ब पण नाही फुटला। पिन फेंक दिया, ये महीने की क्या करूं यार, बॉम्ब है मंग्या है, फुटला फुटला फुटला। ओ हो हो, ही तर मेंढा तोफ, पहिलं आतंकवादी असून सुद्धा किती डाऊन टू अर्थ आहे। चला माझं काम झालं, प्रशिक्षण शिबिर मला उडवायचं होतं ते मी उडवलं, हा गेला, अरे आता गेला। क्या बात है, जोरदार डाळ्या, वाह 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 वाह, हा कॉमेडीचा दहशतवाद आम्हाला फार आवडला, बघूयात परीक्षकांपर्यंत किती पोहोचला। स्वप्नील सर, दिग्या मला हा आतंकवादी फार आवडला, ह्याचं कारण असं की तू ह्याच्यात कुठेही इतकंही मालवणी पण येऊ दिली नाहीस, फार चांगला ऍक्ट, दोघांनी खूप छान काम केलं आणि ॲज युजुअल आम्हाला खूप खूप एंटरटेन केलं, त्याबद्दल गॉड ब्लेस बोथ ऑफ यू, थँक्यू। मला ऍक्ट खूप आवडला, जसं हा म्हणतो नेहमी की तुम्ही कॉमेडी त्याच्यामधली सोडली नाही, त्यामुळे आम्ही खूप हसत होतो, मालवणी आतंकवादी नाही होऊ शकत दिगंबर नाईक, त्याच्यामुळे मला आवडले ते, काहीतरी एक तुम्ही म्हण म्हटलीत ती मालवणी काय होती ती, यवाजलाला साधात दळीदार कित्याक बाधा, आम्हाला पण सांगणार तर मला नाही कळलं, म्हणून जे आपल्याला हवं ते जर आपल्याला वेळेवर मिळालं तर आपल्याला दारिद्र्य कशाला लागेल। मला ऍक्ट खूप आवडला आणि थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, थँक्यू थँक्यू। वा क्या बात है, आणि गुणांकडे वळण्याआधी आपण वळूयात महागुरु सचिन पिळगावकर यांच्याकडे। दिगंबर मंगेश, तुम्ही अतिशय टॅलेंटेड आर्टिस्ट आहात हे नव्यानं सांगायची मला आवश्यकता वाटत नाही, तुमचा हा ऍक्ट खूप इंटरेस्टिंग होता आणि थॉटफुल होता, अभिनंदन, थँक्यू थँक्यू सो मच। आणि आता बघूयात की किती गुण मिळतात, स्वप्नील सर किती गुण, 9 गुण आणि अश्विन मॅम 9.5 18 गुण मिळालेले आहेत, आणि आता एकच जोडी बाकी आहे, ती आहे बेस्ट आधार कार्ड जोडी, आणि कालच्या भागामध्ये अश्विनी मॅम यांनी गेस्ट आधार कार्ड आपल्याकडे ठेवलं होतं, त्यामुळे आता स्वप्नीलजींच्या टीम मधून हे बेस्ट आधार कार्ड आज खेळणार आहे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचं, जे आज आधार देणार आहे स्वप्नीलजींच्या फॅमिलीला, भाऊ कदम आणि सुप्रिया माठारे। आम्ही सारे खट्टे पिठे, आम्ही सारे खट्टे पिठे, सारे खट्टे पिठे, आम्ही सारे खट्टे पिठे। नमस्कार, मी आहे प्रिया दामले आणि तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खट्टे मिठे। आता आपल्याकडे रेसिपी सांगण्यासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध शेफ चुई मुई चाय वाला, तर आपण स्वागत करूया चुई मुई चाय वाला। हॅलो हॅलो सर, हॅलो सर, तुम्हाला कसं वाटतं
अहो जाम फालतूपणा चाललेलं आहे. किती उकडतं माहितीये का तुम्हाला? सर मला मान्य आहे तुम्हाला खूप उकडतंय, मला मान्य आहे, पण सेंट्रलाइज एसी आहे. अच्छा मग असा जरा वळवा ना इकडे, किती उकडतंय मला. सर अगदीच मजेशीर आहे, म्हणजे सारखे जोक्स करत असतात. तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी आज काय रेसिपी करणार आहात? गरम आहे का? काय गरम आहे का पदार्थाचं नाव आहे. गरम आहे, गरम आहे का हे पदार्थाचं नाव आहे. कसं काय पाटील गरम आहे का? अहो गरम आहे का, काय पण पट ही शरम आहे का? गरम आहे का, गरम आहे का, गरम आहे का. सर आपण आता रेसिपी शिकणार आहोत गरम आहे का. सर साहित्य सांगा. साहित्य गॅस लागेल शेगडीची आणि सिलेंडर लागेल त्याला. नाही नाही सगळं आहे ते इंग्रेडियंट्स. काय 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 झालं? इंग्रेडियंट्स. हा ते ते सांगतो ना. काय चार बटाटे घ्यायचे? चार. हा सर तुम्ही एका वाडग्यामध्ये चार बटाटे घ्या. अरे काय कान फरक मारू का? वाडग्यात ते चार बडे मोठाले बटाटे टोप पाहिजे त्याला. हा बरं बरं बरं. पॅन मध्ये घेऊया. पॅन कार्ड कशाला पाहिजे तो ओळखतो का ना भैया आपल्याला? आपण फंबलिंग करतोय का? बटाटे घ्यायचे, बटाटे आपल्याला कशाला पॅन कार्ड पाहिजे? काय बोलते टोप घ्यायचा टोप. त्याला अर्धी पाण्याचं पाणी भरायचं ते. हा आणि हे बटाटे काय मी फक्त मी करायचो, तुम्ही काय मदतच करायची नाही. बरं करा हे सगळं. हा बरं पाणी भरत ठेवा इथे. हा घ्या तिकडे बटाटे घ्या, चार बटाटे घ्या. एक दोन तीन चार. हा गॅस वापर टाका, गॅस पेटवा. हा त्यात चुना टाका. पेटवा गॅस पेटवा. हा मग ती मंद आचेवर पेटलं पाहिजे ते. मती मंद कमी करा, कमी करा. मग आता ती मंद झाली का नाही? मती मंद झाल्या ज्वाळा, मती मंद झाल्या या ज्वाळा. आता तरी उकळशील का, उकळशील का? फिलिंग बघा. मती मंद झाल्या या ज्वाळा. ठेवा हे ठेवा. आता इकडे या, इकडे चण्याचं पीठ आहे का नाही? हे भिजवायचं पाण्यात. हा भिजवलं ठेवा, चांगलं ढवळा. मीठ 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 काय कोण मला कशाला बोलू तुम्ही? ठरवणार मीठ टाकायचं टाका. आता मीठ त्याच्या टाका. हा मीठ टाकायचं, टाकलं चांगलं ढवळा. पेस्ट करा त्याची. ही चांगली पेस्ट झाली तयार, एका वाटीत घ्या ती चांगली. हा आता हे बाजूला ठेवून द्या. आता काय करायचं? कढई घ्यायची. हा कढईत ना राईचं तेल टाका. राईचं तेल घ्यायचं राहिले ते टाका. अच्छा अच्छा. हा टाका. टाकलं त्याला उकळी येऊ द्या चटवटी. हा उकळी येऊ द्या. आता काय करायचं माहितीये का? हेच काय उकडलेले बटाटे आहेत ना, हे असे ना हे घ्यायचं, सगळा मसाला कोथिंबीर करी पत्ता सगळं टाकायचं. असे चांगले स्मॅश करायचं. स्मॅश बिस काय नाही हो, कुछ करायचे, कुछ करायचे. हे असं कुछ करायचं ते घ्या. याला काय होईल ते होईल बघून घेऊ. त्याला काय अलगत हळू नाजूक कुछ करायची. असे कुछ करले ना मग असे असे त्याचे गोळे करायचे. असं एक रिदम पाहिजे हाताला गोळे करताना. जरा हल्ले हल्ले चल मोरे ताजिना, हम भी पीछे है तुम्हारे. ओ माय गॉड, ठेवा मी काढते मी काढते. काय नाही काढ नका राहू दे, चुकलं तर बरं असतं चेहऱ्याला ते. का ब्लॅक हेड जातात ते. बटाट्याचे हे करत असताना जर समजा असं लागलं चेहऱ्याला तर काढून टाकू नका, ते सुकल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे ब्लॅकेज जातात. तिला काही पटत. हा तर असं हे चांगलं असं कुस करायचं, असं गोळे करायचे त्याचे, असं पिठात घालायचे आणि टाकायचे तव्यात, पिठात घालायचे टाकायचे तव्यात. असे ते पदार्थ तयार झाले पाहिजेत. आणि नंतर काय करायचं माहितीये का? पाव घ्यायचा, पाव असा सुरीने मधोमध कापायचा. बरं. हा त्यात चटणी टाकायची, गोड आंबट कडू कसे काय कोणाला वाटेल. गिरायकाला जसं पाहिजे ते देता आलं पाहिजे. गिरायकाला आपलं प्रेक्षकांना जसं पाहिजे तसं आपल्याला देता आलं पाहिजे. मग ते पदार्थ घ्यायचे त्याच्यात टाकायचे. आणि हा विशिष्ट पदार्थ आहे, म्हणजे हा दोन हाताने खायचा पदार्थ आहे. दोन खात मी दुबईला शिकलो ना हा पदार्थ.
दुबईला शिकलात म्हणून दोन आठवड्यात बर आणि हा असं धरायचं आणि चावायचा वा 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 आपल्याकडे असं सुंदर पदार्थ गरम आहे का असं तयार झालेला आहे तर आता आपल्याला सर दुसरी रेसिपी दाखवणार आहे सर दुसरी सर सर दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी अजून आहेच का दुसरी रेसिपी अजून आहेच का पदार्थाचं नाव अजून आहेच का वा 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 फारच वेगळं नाव आहे अजून आहेच का असा हा पदार्थ शिकवणार आहे सर साहित्य सांगा हा साहित्य तेच ना घ्या असं सगळं आता काय करायचं म्हणजे ही फारच वेगळी फार वेगळी म्हणजे लंडन लमी ना थेम नदीच्या काठी ना असं टॉम क्रूज वर शिकलेले काय थुम ना जरा थांब ना जरा ते सांगतो लगेच एवढं कठीण पटकन आठ टॉपवर क्रूजच्या टॉपवर शिकलेले लंडन फार वेगळी काय करायचं काय काय करायचं असं बोल हा मग काय आधीच उकडलेले बटाटे घ्या फारच वेगळे म्हणजे आधी आपण बटाटे उकडून घेतले पण आता आपण घेतले होते ना उकडून बटाटे मला काय करायचं गप्प असं ना मला येतं तेवढंच करणार ना मी आपलं ती वेगळी रेसिपी आहे ही वेगळी रेसिपी हा मग उकडलेले बटाटे घ्यायचे हे असे ठेवून द्यायचे मग हिथं गंमत आहे चण्याची डाळ डाळ घ्यायची मिक्सर मिक्सर आहे हा मिक्सर आहे द्या द्या मिक्सर हा खालून घालू का कुठं सरळ द्या ना असा ठेवायचा सगळी डाळ त्याच्यात ओतायची हा आता मिक्सर चालू करा चालू करा अरे अरे थांबू नये अरे थांबू नये अरे थांब थांब काय करायची स्टॅच्यू डोंट मूव हा आता ही सगळी डाळ तयार झाली तयार झाली सगळी शश्वसारखी डाळ काढून घ्यायची भांड्या काढून घेतल्यानंतर वाटलं हे मसाल द्या ना पांढऱ्या का त्याच्यात काय करताय तर ही डाळ तयार झालेली ही डाळ तयार झाली कुठं गेली हे महत्वाचं आहे मला भाऊ हा ही डाळ तयार झालेली आहे आता काय करायचं कढई घ्यायची कढईत एरंडेलचं तेल टाकायचं एरंडेल एरंडेलचं तेल आपण तेल तर तुपकट खातो का नाही सकाळचं फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून ते घ्यायचं ह्याच्यात शंकरीचं तेल टाकायचं आता काय करायचं हे ना हे पटाटे असे परत आपण अरे नाही ना स्मॅश बोलतो काय तरी काय बोलतो तुम्ही कुस्कर कुस्कर असं कुस्कर हे हे कुठं केले हे केलं का मगाशी हे तोडायचं असं आणि ह्याचे चपाती सारखे हे बघा गेल आलेले आणि हे पटकन असं पटकन दाबायचं आणि परत असं एक वजन जरा हल्ले हल्ले चल मोर ताजना अंबिकीचे हे तुम्हारे गोळा करायचा गोळा करत पिठात बुडाचा टाकायचा त्याला पिठात बुडाचा टाकायचा त्याला अशा प्रकारे हा पदार्थ तयार झालेला आहे आणि ह्या वेळी परत एकदा पाव घ्यायचा परत एकदा पाव ती लादी वेगळी ही लादी वेगळी लाद्या वेगळ्या आणि तो पाव असा मधोमध सरळ असं धरून कापायचा कसं कावते का मसाला काय टाकायचं गोड कडू आंबट काय असेल ते जसं गिरायक मागेल तसं जसं प्रेक्षक मागतील तसं आपण द्यायला पाहिजे की नाही हा मग ह्याच्यात हा पदार्थ टाकायचा आणि हा पदार्थ आपण असा दोन हाताने खायचा काय मध्ये काय गरज काय मध्ये बोलायची मी करतोय ना मग मला करू दे ना सॉरी सॉरी करा करा एका हाताने पकडायचं एका हाताने पकडायचा आणि मिरची काय लांब ठेवायची
खाताना काय होतं, खाताना डोळ्यात वेळ जाऊ शकतं नाही जवळ असली तर, म्हणून लांब ठेवायची. इथं चावगायचं, इथं खायची, इथं चावगायचं. फारच वेगळा पदार्थ, दोन्ही पदार्थ फारच वेगळे. पण मला तुम्हाला कसं म्हणायचं की हे दोन्ही पदार्थ त्याचे वडापाव सारखे नाही का वाटले? काय वडापाव? वडापाव आहे का हा? वडापाव आहे का? तुम्हाला कळत कसं? तुम्ही एखाद्या दुकानात गेलात खाद्याच्या, तिथं काय म्हणतो आपण? गरम आहे का? त्या पदार्थाचं नाव काय? गरम आहे का? अच्छा असं आहे का? अजून आहे का असं विचारतो? म्हणजे त्या पदार्थाचं नाव आहे अजून आहे का? अच्छा बरोबर. वेगळे पदार्थ वडापाव नाही. फारच फारच दोन्ही पदार्थ वेगळे. तर आता आपल्याला ते लहान मुलांसाठी एक रेसिपी दाखवलंय. लहान मुलांसाठी रेसिपी आहो. लहान मुलांसाठी रेसिपी. सगळे संपले त्याच्या आहे. सगळं संपलंय. आई आता काय बनवणार लहान मुलं? या रेसिपीचं नाव आहे. साहित्य सांग. साहित्य तेच आहे. गॅस बीस लागते ते आहे. आता काय वेगळे? भेटत फारच वेगळे. काय करायचं? शिळी बटाट्याची भाजी म्हणजे. बरं, वेगळी शिळी बटाट्याची भाजी घेतली. बटाट्याची भाजी घेतली, पचकन दाबायचं आणि परत असे पटापट गोळे करायचे. जरा हल्ले हल्ले चल मोरे साजन पिठात बुडवतोय, टाका तिकडे. पिठात बुडवतोय, टाका तिकडे. पटापट पटापट. आणि आता काय करायचं? तयार झालेले आहेत का नाही हे पदार्थ? आता इकडे पाव ठेवलेले फ्रीज मध्ये, ते शिळे पाव बाहेर काढायचे. अरे वर्ग उशीर होईल पोरांना शाळेत जायला बसमध्ये. शिळे कशाला म्हणजे काय? हा ते पाव काढले, त्यात टाकायचा, ते पदार्थ टाकायचा आणि त्याला जिलेटिन पेपर ने गुंडाळायचं. जिलेटिन पेपर काय म्हणतात त्याला? सिल्वर पेपर. एवढा वेळ तिथे बोलायला, शाळेची गाडी सुटेल. हा असा घ्यायचा पटकन आणि पिशवी टाकायला पॅक करून अशी द्यायची. बोलायचं बाय बेटा बाय. फार तिन्ही रेसिपी तुम्ही फारच वेगळ्या सांगितल्या. तर शंकर्या शूटिंग शूटिंग मी तुला ऑर्डर घेऊन पाठवलं होतं. तू काय करतो इथं? शूटिंग आहे ना बाबा. त्या बाई काय नादी लागतं ह्याच्या? हा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? कोण आहे हा? कोण आहेस तू? कोण आहे मी? मी शंकर वडेवाला. वा वा वा, सुंदर. क्या बात, अप्रतिम परफॉर्मन्स तुमचा झालाय. मला माहिती आहे तुम्हाला मार्क जाणून घ्यायचे, ते मला पण जाणून घ्यायचे. बघूया तुमचा हा रेसिपीचा कार्यक्रम कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, फार कमी वेळ असं होतं कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये असं मला वाटतं की ऍक्टर स्क्रिप्टच्या वर जातो. मला असं वाटतं की आज तसं बघायला मिळालं. या ऍक्टला जर जितके मार्क मिळतील त्यातले 95% मार्क हे तुमच्या दोघांचे आहेत आणि 5% लिखाणाचे आहेत. मला या ऍक्ट मधला बाकीचं कॉमिक पंचेस वगैरे सगळे सोडले तर एक मला सांगावं असं वाटतं. सुप्रियाताई, आय अप्रिशिएट तुमचा थ्रोट इन्फेक्शन असून सुद्धा खूप सुंदर साथ दिली तुम्ही भाऊंना. आणि भाऊ, तुमचा पार्टनर मेडिकली अनफिट असताना सुद्धा तुम्ही हा ऍक्ट उचलून धरलात आणि त्यांचा साथ तुम्हाला होता. आय अप्रिशिएट दॅट. आय थिंक दिस वॉज अ ब्रिलियंट फिल्म परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू श्रिया. तुला हा परफॉर्मन्स कसा वाटला? मी तुमचा परफॉर्मन्स ऑडियन्स म्हणून नाही पण बॉडी लँग्वेज वरचा मास्टर क्लास म्हणून शिकत होते. फ्रॉम द टाइम तुम्ही स्टार्ट केलं, आय एम अमेझ्ड. फॅन्टॅस्टिक बॉडी लँग्वेज आणि मला खूप आवडला परफॉर्मन्स. खूप शिकले मी आज हे बघून. थँक्यू. वा क्या बात है. बघूयात या रेसिपीला परीक्षक किती गुण देत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. आणि अश्विनी मॅम 10.5 गुण मिळालेले आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार डोळ्या. आणि आता हे पाहायचं की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, कोण आहे मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. या दोनही जोड्या अनाऊन्स करण्यासाठी मी दोनही परीक्षकांना आणि आजचे आपले पाहुणे सचिनजी पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर यांना मंचावरती आमंत्रित करतो. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी परफॉर्मर ऑफ द डे जोडी सांगावी. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे, ऑब्व्हियस रिझल्ट आहे, लीना अँड अंशुमन. आणि या मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत
प्रियदर्शन प्लीज त्याला सोड, कारण तुला इथे यायचंय. प्रियदर्शन आणि हेमंत ढोबे. गेल्या आठवड्यात सुद्धा हीच जोडी ठरली होती मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. जोरदार आहे त्यांच्यासाठी. एक तर सरांचे आणि श्रियाचे आभार की तुम्ही आज इकडे वेळात वेळ करून आलात, आणि श्रिया तुझ्या हट्टामुळे सर आजच्या एपिसोडला पण थांबले. एकदा जोरदार टाळा श्रियासाठी. आमच्या संपूर्ण परिवारातर्फे एकुलती एक तुम्हा दोघांना, या चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर विनंती इतकीच होती की आठवड्याची सांगत आहे, एपिसोडची सांगत आहे, आणि तुम्ही आहात मंचावर आणि तुमचं गाणं झालं नाही तर जरूर गाईन. यब्बा, त्याआधी सांगू इच्छितो की एकुलती एकचा व्हर्च्युअल प्रीमियर 5 ठिकाणी 23 मे रोजी घडणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक. त्या व्हर्च्युअल प्रीमियरला जे कोणी तिथे येतील, शो असेल, तिकीट काढून जे लोक येतील, त्यांना आम्हा सर्वांशी सर्व ठिकाणी 5 ठिकाणी संवाद साधता येणार आहे. आम्हीही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि चित्रपट सुद्धा त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि 24 तारखेपासून सर्वत्र महाराष्ट्रात चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटातलं शीर्षक गीत जे पिक्चरमध्ये सोनूनी गायलंय ते आज मी तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ मात्र हवी. हा, त्याशिवाय हे गाणं अपुरं राहील असं मला वाटतं. अंतरंगा तरंग उधळून तंग करते मनाला, दोन डोळ्यात स्वप्न होऊन बेड लावे जीवाला. अंतरंगा तरंग उधळून दंग करते मनाला, दोन डोळ्यात स्वप्न होऊन वेड लावे जीवाला. स्पर्श सोनेरी गंध कस्तुरी बंद रेशीम भासे ही अशी एकुलती एक, एकुलती एक. बोलकी बोलकी अन कधी शांत ही सांदराती तला रम्य एकांत ही. बोलकी बोलकी अन कधी शांत ही सांदराती तला रम्य एकांत ही. हळूस हाते ही स्वप्न भाते ही पालवी लाजरी ही अशी एकुलती एक, अशी एकुलती एक. क्या बात है, धमाल मजा मस्ती हीच धमाल करायला आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचे आधार कार्ड.